गोकुळाष्टमी निमित्त धुळे शहरातील नगावबारी परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसह 56 भोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पुरुषांसह महिला भाविकांनी लाक्षणिक सहभाग दर्शविला होता. सालाबादाप्रमाणे नगावबारी येथे श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिराचे विश्वस्त यांनी श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर अशी आरास तयार केली होती. या देखाव्याने भाविकांची मने जिंकलीत. तसेच मंदिराच्या बाहेर फुलहार नारळ यांची दुकाने थाटली होती. नागरिकांनी स्वच्छतेचे भान ठेवत हा उत्सव साजरा केला. मंदिराचे विश्वस्त यांनी लहान मुलांना बाळकृष्ण तसेच राधा बनवत नृत्य करून भाविकांची मने जिंकलीत. लहानांप्रमाणे मोठ्या मंडळीही गाण्यावर ठेका धरत बाळकृष्णाच्या नावाचा जयघोष करीत होते. रात्री 12 वाजेच्या सुमारास मंदिरात बाळकृष्णाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जणू जनसमुदाय उसळला होता. अशा या भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात पार पडली. धर्मोपदेशक, धर्मप्रचार, धर्मसंघटन, समाज प्रबोधन